दिवणी तालुक्यात लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचा अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी कुठलेही सबळ पुरावे नसताना मोठ्या शिताफीतीने या घटनेचा तपास करून 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेतले असून हे 4ही विधी संघर्ष मुले दिवणी तालुक्याच्या चिलाटी गावातील रहिवासी आहेत. सुरुवातीला पहिल्याच दिवशी जसं मला माहीत पडलं तसंच जी मयत मुलगी होती तिच्या परिवाराला जाऊन घरी भेटलं. त्या ठिकाणी जवळजवळ 100 ते 150 लोक होते. तिथं विचारपूस केलं, सर्व गोष्टीची हे केलं आणि त्यानंतर मी आपले पिंगळे SP गोंदियाचे आपण त्यांच्यासोबतसुद्धा मी फोनवर चर्चा केली. त्यांना विचारलं की साहेब आपलं आतापर्यंत आरोपी मिळालं नाही, 4-5 दिवस होऊनसुद्धा आरोपीचा शोध लागलेला नाही. तर त्यांनी सांगितलं की आमची पूर्ण यंत्रणा सुरू आहे. तेसुद्धा SP साहेबसुद्धा कंटिन्यू गोठाणपारला यायचे आणि कशाप्रकारे आरोपीचा शोध घेता येईल यावर सर्व त्यांच्या यंत्रणेचा काम व्हायचा. आणि पुन्हा काल फोन केलं मी SP साहेबांशी तर काल त्यांनी सांगितलं की आरोपीचा सुगावा लागलेला आहे. आज देवरीला ह्या ठिकाणी आपले DY SP झासाहेब यांच्यापर्यंत यांच्याकडे सुद्धा आलो असता त्यांनी सांगितलं की आरोपी आम्हाला मिळालेले आहे. नक्कीचपणे आरोपीचा शोध लागलेला आहे. आज प्रेस कॉन्फरन्स पोलीस विभागाची SP DY SP प्रेस कॉन्फरन्ससुद्धा होणार आहे. मी त्यांना सूचना केली की आपण जास्तीत जास्त आणि आमचीसुद्धा सर्व इच्छा आहे की जे आरोपी आहे त्या आरोपींना जास्तीत जास्त सजा मिळाली पाहिजे. 19 एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटनपार गावात लग्न समारंभात आली असून पीडित मुलीच्या मित्रानेच तिला आपल्या दुचाकीवर बसून वडेकसा जंगलात घेऊन जात तिथं असलेल्या इतर 3 आणि सोबत घेऊन जाणाऱ्या मुलाने मिळून पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करत हत्या करत पळ काढला असता 20 एप्रिलला सकाळी पीडितेचा शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात दिसताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मात्र सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीच्या शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी 6 टीम तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेच्या मोबाईलवरून काही मुलांशी चॅटिंग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसांनी तपास चक्री फिरवत 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता 2 मुलांनी गुन्हा कबूल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतली आली आहे आणि त्यांना नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे. आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे ज्युव्हेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले. सर, मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं, कुठून ओळख पटली आहे? जे मुलगी होते ते आता Standard 6 होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पास आउट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते. सर, अतिशय याने नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमक्या आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आल्या होत्या की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही. तर हे सगळे अडचण आले होते तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवसरात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेवसोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे. जे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला? ते जे कलम आहे ते 302 376 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट. जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने 17 साल 4 महिने 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने. तर गावकऱ्यांनी अशा घटना घडल्यास पोलिसांना तपास करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी केले आहे. मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की अशा जेव्हा अशा प्रकारचे गुन्हा घडतात कृपया करून गावाचे सगळे लोक किंवा जिथे असे प्रकारचे गुन्हा घडतात तिकडे लोक पोलीस यांना मदत करावे. कारण असं आहे की पोलीसचे पण थोडेफार लिमिटेशन असतात. तर या केसमध्ये जसं झाले की आम्हाला जास्त काही कोऑपरेशन भेटलेले नाही तरी पुढे जर त्याच्याकडे जे गावाकडे जे लोक आहेत त्यांना जर काही माहीत असले तर ते कृपया करून आम्हाला या गुन्ह्याबाबत XYZ जे काही इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे ते विटनेस म्हणून आम्ही त्यांना घेऊ शकतो या गुन्ह्यामध्ये.
तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की कृपया करून तुम्ही आम्हाला मदत करावे, या गुन्ह्यामध्ये पण मदत करावे आणि भविष्यात जर काही गुन्हा घडले अशा प्रकारचे तरी पण तुम्ही मदत करावे. तर या 4 विधी संघर्ष बालकांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.